ओम स्टाईलने दुचाकी चालवणाऱ्या दुचाकी चालकांना पुणे वाहतूक पोलिसांनी चांगलाच धक्का दिलाय. प्रवाशांचं लक्ष वेधण्यासाठी दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून दुचाकीचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाई करून पोलीस थांबले नाहीयेत. तर जप्त केलेल्या दुचाकींच्या कारवाईनंतर जमा केलेले 195 सायलेन्सरच पोलिसांनी नष्ट केलेत. बुलेटला वेगळा सायलेन्सर बसवल्याने शहरातील अनेक भागात ध्वनी प्रदूषण होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी ही दिवसेंदिवस वाढते. इतर दुचाकी चालकांनी पुन्हा अशा कर्णकर्कश सायलेन्सरचा प्रयोग करू नये असा संदेश या कारवाईच्या निमित्ताने पुणे पोलिसांनी दिला आहे.